नमस्कार मित्रांनो, आजपासून आपलं कुलकर्णीज कॉर्नर घेऊन येत आहे एक अशी व्हिडिओ सिरीज जो विषय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. कोणता बरं हा विषय विचारात पडलात का? तुम्ही कधी विचार केलायत का की आपण जिथे कुठे राहतो किंवा जिथे कुठे जातो, कुठे फिरतो, त्या प्रत्येक ठिकाणी काही विशिष्ट आवाज आपल्यासोबत असतात. तो आवाज असतो पक्ष्यांचा. सूर्योदय होताच न चुकता पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो. त्या चिवचिवाटामागे आपल्याला फक्त चिमणी, कावळा, पोपट अशी काही निवडक नावच लक्षात येत. पण तुम्ही कधी लक्षपूर्वक ऐकलत तर काही विशिष्ट आवाज विशिष्ट वेळेला ऐकू येतात. आपला मूड रिफ्रेश करणारे असे हे आवाज, या आवाजांनीच या पक्ष्यांचं निरीक्षण करायला आम्हाला उद्युक्त केलं. आणि मग लक्षात आलं की नानाविध आकाराचे, रंगांचे, आवाजाचे, तसंच वेगवेगळ्या खाण्याच्या, राहण्याच्या सवयी असलेले हे पक्षी म्हणजे आपल्या पृथ्वीतलावरचं चालतं फिरतं सौंदर्य आहेत. तेवढंच नाही तर हे पक्षी अळ्या किडे खातात म्हणून आपण माणसं आपलं अधिराज्य या पृथ्वीवर गाजवतो. नाही तर काय झालं असतं हे वेगळं सांगायला नको. तर अशा या पक्षी जगताचा अभ्यास करावा तेवढा थोडाच आहे. पण निदान आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या काही पक्ष्यांची तरी आपल्याला माहिती हवी. ते काय खातात, त्यांच्या सवयी काय? काही प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर ह्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? फार काही करू शकत नसू, परंतु आपण आपला खारीचा वाटा तरी उचलूच शकतो, हो ना? ह्या भावनेतूनच ही मालिका आम्ही सादर करत आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली तर आमच्या व्हिडिओजला लाईक करा व तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पक्ष्यांविषयी थोडीफार तरी माहिती मिळेल. धन्यवाद. चला तर मग सुरू करूयात. ही आहे आपली सगळ्यांची आवडती चिमणी. तिचं इंग्रजी नाव आहे हाऊस पॅरो. लांबी साधारण 15 सेंटीमीटर असते. यामधल्या नराची ओळख सांगायची तर याचा मुकुट करड्या कलरचा असतो. कंठ व डोळ्याभोवतीची त्वचा काळी असते. बाकी वरील पाठ तांबूस बदामी आणि मागील पाठ राखाडी तपकिरी. शेपटी गडद तपकिरी असते. आणि मादी ही डोके वगळता वरील बाजूस राखाडी तपकिरी व त्यावर पिंगट आणि गडद तपकिरी रेषा असतात. यांचा आवाज हा असा असतो. चिमणी ही संपूर्ण महाराष्ट्रात बघितली जाते. हिचा आदिवास मानवी वस्तीत तसेच शेतात असतो. रात्री एखाद्या हिरव्या झाडाच्या पानोऱ्यात मोठ्या संख्येत थाऱ्याला येतात. यांचं खाद्य आहे शेतातील तसेच बाजारातील धान्य, छोटे कीटक, फुलांच्या कळ्या, पाकळ्या, फुलातील मकरंद तसेच खरकटे. हा आहे ग्रेट टीट. मराठी नाव कावडी रामगंगा. याची लांबी साधारणपणे 16 सेंटीमीटर असते. याचा आकार चिमणीपेक्षा थोडा छोटा असतो. याला ओळखायचं असेल तर वरील बाजूस करडा, पांढरे गाल वळगळता संपूर्ण डोके काळे असते. मानेच्या मागील बाजूस पांढरट भाग असतो. काळ्या गळ्याची पट्टी पोटावरून बुडापर्यंत पोचते. शेपटी काळपट, बाहेरील पिसे मात्र पांढरी. तृतीयक पिसांना राखाडी किनारा असतो. त्याचे आवाज याचा अधिवास जंगलात आणि भरपूर झाडीचे प्रदेश, म्हणजेच जर का तुमच्या घरामागे खूप
झाडं लागलेले आहेत तर हे तिथेही तुम्हाला दिसू शकतात। यांचं खाद्य आहे कीटक, त्यांची अंडी, पिल्ल, फुलांच्या कळ्या, फळे, शेंगा तसेच बिया। ही आहे सुगरण। हिच्या खोप्याच्या सुबकतेवरूनच हिला सुगरण का म्हणतात हे तुम्हाला कळलं असेल। हिचं मराठी नाव सुगरण आणि इंग्रजी नाव इंडियन बयावीवर। आकार चिमणी एवढाच असतो साधारण। हिची लांबी साधारण 15 सेंटीमीटरच असते। हिची ओळख म्हणजे साधारणतः चिमणीसारखेच दिसणारे हे पक्षी विनीच्या हंगामात मात्र नराला पिवळा धमक मुकुट व एक समान पिवळी छाती, चेहरा व गळा गडद तपकिरी होतो। वरील पाठीवर पिवळ्या रेषा येतात। इतर काळात साधारणतः चिमणीसारखेच दिसतात। हिचा आवाज चिमण्यांची आठवण करून देणाराच असतो। तो असा असतो। विनीच्या हंगामात मात्र अनेक नर पंख फडफडवून सुरात गातात। यांची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे। यांचा आदिवास गवताळ प्रदेश, तुरळक झाडे असलेले झुडपी जंगल आणि शेती प्रदेशात आहे। यांचं खाद्य आहे उजाड भात खाचरात तसेच शेतात धान्य टिपतात। शेतातील पिकावर ज्वारी, बाजरी, गहू यावर ताव मारतात। हा पक्षी आहे नाचण, नाचरा। याचं इंग्रजी नाव आहे व्हाईट स्पॉटेड फेनटेल फ्लाय कॅचर। चिमणीहून मोठ्या आकाराचा नाचरा बागा, उद्यान आणि पानझडीच्या जंगलात दिसतो। शहरातसुद्धा घराभोवतीच्या झाडांमध्ये या गळत तपकिरी पक्ष्याला जागा सापडते। माणसांची सवय झाली की तो अगदी निर्धास्तपणे वावरतो। परसबागेत घाटही करतो। केव्हाही आणि कुठेही पाहिलं तरी तो नजरेत भावतो। भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यात आढळतो। नाचरा हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो। शेपूट लांब व पिसारलेल्या अवस्थेत असते। डोक्यावर रांगोळी काढावी तशी पांढऱ्या रेषा असतात। सतत हालचाल करणारा हा पक्षी आपल्या शेपटाची पिसे हवा घेण्याच्या जापानी पंख्यासारखी पसरलेली असतात। गाणे गात गात आपली शेपटी बंद उघडी करत असतो। यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फेनटेल म्हणतात। तो एका जागेवर कधीच जास्त वेळ स्थिर बसलेला दिसत नाही। सतत हालचाल करत इकडून तिकडे उड्या मारत असतो। झाडाझुडपात माशा व किडे पकडून खाण्यासाठी तो सतत उड्या मारत असतो। तो सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो। याची लांबी साधारण 12 ते 21 सेंटीमीटर इतकी असते। शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते। पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो। डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा 3-4 रेषा असतात। भुवया देखील पांढऱ्या रंगाच्या असतात। झाडांच्या फांद्यामध्ये घरटे बांधतो। गवत, गाड्या, धागे जमून हा पक्षी वाटीसारखे घरटे बांधतो। बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेले असतात। मादी बहुधा 2 ते 3 अंडी घालते।